हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्व? आय होप तुम्ही मजेतच असाल. आणि पाऊस पडतोय बाहेर, सगळीकडे वातावरण पावसाचं आहे, तर गरज असेल तरच घराबाहेर पडा, कारण भरपूर ठिकाणी भरपूर पाऊस चालू आहे. तर काळजी घ्या आणि घरात राहा, सेफ राहा. तर बघा, मला तुम्हाला दाखवायचं होतं की त्या दिवशी मी तुम्हाला फुलं दाखवली, पण कवटीचा फा जो आहे तर त्याचं फूल कसं उमललं आहे मी ते तुम्हाला दाखवायचं होतं. कारण कवटीचा फा हा कवठासारखं फूल येतं, म्हणजे कवट जसं असतं ना गोल, तर तसं ते कवटीचाफ्याचं फूल येतं. आणि सेम कवठासारखा वास म्हणजे पूर्ण अंगणामध्ये, म्हणजे पूर्ण घरामध्ये, अगदी घरात वास येतो इतका छान. आणि कवठासारखाच वास येतो सेम, तर इतकं छान फूल हे कवठाचं म्हणजे कवटीचा फा, तर ते आज उमललं आहे. मी तुम्हाला दाखवते, त्याच्या कळ्या पण दाखवते बरं का, एकच मिनटं. तर बघा, ह्या आहेत ना कळ्या आहेत भरपूर, वरती पण आलेल्या आहेत बऱ्याचशा कळ्या. आणि इथे पण एक छोटे छोटे कळ्या आहेत बघा. आणि हे ना एकच दिवस उमलतं, आणि सकाळचंच उमलतं थोड्या वेळासाठी, आणि नंतर ते मिटून जातं. तर इथे पाहू शकता तुम्ही बघा, असं मी खालून दाखवते, किती छान आहे. पाहू शकता तुम्ही सोनचाफ्यासारखाच कलर आहे सेम, पण इतका वास, खूप वास, म्हणजे पूर्ण घरात कवठासारखा वास सुटतो. आणि किती छान आहे तुम्ही पाहू शकता, मला खूप आवडतं बघा. आणि ह्याच्या ह्या ज्या पाकळ्या आहेत ना, ह्या पण आहे ना खूप जाड आहेत. आता ह्याची पानंसुद्धा पाहिले ना, तर हे बघा असं म्हणजे आवाज येतो, म्हणजे अशी कडक आहेत थोडक्यात. आणि ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना, ह्यासुद्धा खूप कडक आहेत. मी तुम्हाला दाखवते, काल एक आहे ना फूल उमलून पडलेलं, काही आम्ही देवाला पण घालतो, तर इथे एक फूल उमलून पडलेलं, तिकडे पण एक आहे पडलं आहे. एक मिनटं, इथे गर्दी गर्दी आहे, मला चालता येत नाही, बरेच फुलं आहे उमलून पडलेली आहेत. तर हे बघा, म्हणजे जास्त वेळ राहत नाही, दुपारपर्यंत परत मिटून जातं. तर हे असं आहे, आणि ह्याची पानं जर तुम्ही पाहिली तर हे बघा, हे लगेच असं तुटतं. ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना, ह्याचं मी दाखवते तुम्हाला, हे ज्या पाकळ्या आहेत ना, अशा कडक असतात, अशा मऊ मऊ, आणि लगेच अशा तुटतात. हे बघा, एकदम जाड जाड असतात अशा. आता जर त्या फुलाला मी हात लावला ना, पाकळ्यांना, की ते लगेच अशा म्हणजे तुटेल. तर ते एवढं छान फुल आहे म्हणून मग मी म्हटलं की नको त्याला हात लावायला. हे बघा, अशा कडक पाकळ्या असतात त्याच्या, आणि तुटतात. असं तुटतं लगेच. तर इतकं छान फूल आहे, फक्त वेलासारखंच वरती गेलेलं आहे, वरती पण कळ्या आलेल्या आहेत बघा. आता हे उद्या किंवा परवा उमलतील ही फुलं. आणि हा तर आहे आपला सोनचाफा, त्या दिवशी तुम्ही पाहिलंच फुलं उमललेली आहेत वरती, आहे काठी पण आहे काढायला. आणि आपले अंजिराला अंजीर आलेलं आहे, मला आठवण झाली तर मी आता काढून घेते. ते अशी काठी बनवलेली आहे मी बघायला, आकडी म्हणजे हे पण करता येतं, सोनचाफ्याची फुलं पण ह्याने काढता येतात ना. हे बघा, इथं पण एक बघा पक्ष्यांनी खाल्लेलं आहे अंजीर, कसं उकरून खाल्लं आहे सगळं आतमध्ये, मस्त. थोडंसंच राहिलं आहे ह्याच्यामध्ये, सगळं खाल्लं आहे, जाऊ दे काही हरकत नाही, खाऊ द्या. एक अंजीर आहे वरचा पण काढू, आता हात पुरला पाहिजे. बघा पिकलेले किती छान आहे. तर चला आपण आहे ना सोनचाफा पण काढूयात. तर काही अजून दिसत नाही मला अंजीर, पाऊस पण पडतो आहे. जास्वंदीला पण किती फुलं आहेत, तुम्हाला दाखवते मी ह्या झाड, म्हणजे मी फुलं कशी काढते ते. ठेवते अंजीर, पडून जाईल नाही तर.
हाँ आता निघेलं का, निघालं बघा. वाव किती छान आहे, मस्त. बापरे 100% किती फुलं उमलले आहेत, मी पाहिलेच नव्हती. पावसाने कसे झालेत बघा, किती छान उमलेत, भारी ना. चला आज सोमवार आहे, आपण देवाला ही फुलं घालूयात. थोडी जी फ्रेश आहेत ती घेऊ, काही पावसाने गेलेत येऊन. मॉर्निंग भारी वाटते ना, खूप आवडतात मला ही फुलं. 100% मस्तच. तर चला आता घेऊयात घरातलं काम आवरून. तर चला बाय बाय.